नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी करंट अफेअर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाच सहा सात आहे हे काही तीन दिवसाचे चालू जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो त्यामुळे काळजी करू नका तुमच्या सर्व दिवसाचे करंट अफेअर या व्हिडिओमध्ये कवर केले जाईल म्हणजे काही तीन दिवस व्हिडिओ अपलोड झाला नाही त्याचित्र बघा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी करंट अफेअर यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचं दोनशे लाईक आहे सर्वांनी दोनशे लाईक टार्गेट कंप्लीट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आजचा स्तरातील पहिला प्रश्न पाहूया अलीकडेच खालीलपैकी कोणता देश दोन हजार सत्तावीसच्या आशियाई चषकाचे यजमानपद भूषवणार आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर दोन सौदी अरेबिया हा देश दोन हजार सत्तावीसच्या आशियाई चषकाचे यजमानपद भूषवणार आहेत लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक कर दोन या प्रश्नाचं उत्तर आहेत या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया आशियाई फुटबॉल फेडरेशन जाहीर केली की किंगडम ऑफ सौदी अरेबियाने एकोणीसशे छप्पनमध्ये स्थापन झाल्यापासून त्यांच्या इतिहासात प्रथमच दोन हजार सत्तावीसच्या आशियाई चषक स्पर्धेत यजमानपद जिंकले हे ते काँग्रेसच्या कार्यादरम्यान घडले आशियाई फुटबॉल महासंघ एक फेब्रुवारी बहारनची राजधानी मनामा येथे आयोजित तर बघा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये भारताने माघार घेतल्यानंतर मनामा येथे काँग्रेसमध्ये सौदी अरेबिया एकमेव हो। बोललेली होती तर लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दुसरा अलीकडेच जगात सर्वात वेगवान महासंगणकाची क्रमवारी जाहीर करण्यात आली त्यात कोणत्या देशाचा सर्वात वेगवान महासंगणक ठरला तर अमेरिकेचा हा संगणक ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे तर या संघाचं नाव फ्रंटियर हा संघ महासंगणकाचं नाव आहे लक्षात ठेवायचे तुम्हाला हे नाव तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं तर फ्रंटियर या संगणकाचं नाव आहे आणि कोणत्या देशाचं आहे तर अमेरिकेचा आहे तिसरा प्रश्न बघा अलीकडेच सलग तिसऱ्यांदा कोणत्या भारतीय व्यक्तीने ग्रॅमी पुरस्कार जिंकला तर रिकी केज यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर तर बंगळुरस्थित संगीतकार रिकी केजने अलीकडे तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकला युनायटेड स्टेट्समध्ये लॉस एंजेलिस येथे आयोजित पासष्टव्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात स्टुडंट कॉपल्ल्टसह डिवाईन टाईम अल्बमसाठी हा पुरस्कार मिळाला ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे रिकी हे भारतातील सर्वात वेग तरुण व्यक्ती आहेत आणि फक्त चौथ्यात आहेत त्यानंतर बघा त्यांनी दोन हजार पंधरामध्ये ग्रामीण पुरस्कार जिंकला तर सर्व प्रमुख विजेते या सर्वोत्तम आल्बम आहे हेरीज हाऊस सर्वोत्तम रेकॉर्डस अबाऊट डॅम टाईम संगीत गीत जस्टिंग लाईक दॅट सर्वोत्तम नवा कलाकार साम्रा जॉय सर्वोत्तम पॉप सादरीकरण इझी ऑन मी सर्वोत्तम म्युझियम व्हिडिओ ऑल टू वेल द शॉर्ट फिल्म सर्वोत्तम रॉक साँग ब्रोकन हॉर्सेस त्यानंतर सर्वोत्तम रॉक अल्बम पेशंट नाईन हे लक्ष ठेवा त्यानंतर बघा आठ चौथा प्रश्न पाहूया अठ्ठ्याहत्तरच्या मान्य अठ्ठ्याहत्तर टक्केच्या मान्यतेसह रेटिंग सह सहज जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण उद्यास आले तर बघा त्यांना अठ्ठ्याहत्तर टक्के लोकांनी पसंती दिलेली आहेत तर ते सर्वात फेमस व्यक्तिमत्व हो कोणाचे आहेत तर लोकप्रिय नेते कोणी असं विचारले तर नरेंद्र मोदी या प्रश्नाचं उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहेत आता या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया अठ्ठ्याहत्तर टक्केच्या मान्यता रेटिंगचा पी एम मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते उद्यास आले मॉर्निंग कन्सलंट या यू एस आधारित सल्लागार कंपनीने जाहीर केलेल्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अठ्ठ्याहत्तर टक्के मान्यता रेटिंग्स जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जाते लक्ष ठेवा तर बघा मीट सचिवांनी जी व्ही सायबर सुरक्षा व्यायाम आणि ड्रिलचं उद्घाटन केलेलं आहे तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अलिकेश कुमार शर्मा यांनी भारताच्या जी वीस अध्यक्षपदाखाली चारशेहून अधिक देशांतर्गत आंतरराष्ट्रीय सहभागासाठी जी वीस सायबर सुरक्षा व्यायाम आणि कवायतीचे उद्घाटन केलेले आहे तर लक्षात ठेवा त्यानंतर बघा आय बी एमने ए आय तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने पृथ्वीच्या हवामान नवीन निष्कर्ष मिळवण्यासाठी नासासोबत भागीदारी केली तर आय बी, के बी एमने ए आय तंत्रज्ञान होऊन पृथ्वीच्या हवामानावर नवीन निष्कर्ष मिळवण्यासाठी नासासोबत भागीदारी केलेली आहे तर दोन्ही संस्था आय बी एमने विकसित केलेल्या ए आय टेकचा वापर करतील आणि मोठ्या प्रमाणात पृथ्वी निरीक्षण आणि भूस्थानिक डेटा सामायिक करण्यासाठी नासाकडे उपलब्ध करतील सातवा प्रश्न पाहूया अलीकडेच कोणी व्हिजिट इंडिया द दो इयर दोन हजार तेवीस उपक्रम सुरू केला जी किशन रेड्डी यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहेत या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट पाहूया पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी व्हिजिट इंडिया दोन हजार तेवीस उपक्रम शुभारंभ केला नवी दिल्ली येथे या लोगोच्या अनावरण झाले पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भव्य योजना उपक्रम सुरू केलेला आहे आठवा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक ऊर्जा संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे तर बंगळूर या ठिकाणी जागतिक ऊर्जा संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहेत महत्त्वाचा प्रश्न आहेत ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहेत या ठिकाणी मुद्दे पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये बंगळूर येथे तीन दिवसीय भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करतील पी एम मोदी पूर्ण बैठकीला उपस्थित राहतील आणि सीईओ सोबत गोलमेज बैठक घेतील या कार्यक्रमात सहाशे पन्नासहून अधिक प्रदर्शक असण्याचा अंदाज आहेत विविध देशातील चौतीस मंत्री यात सहभागी होतील दोन हजार तेवीस तीस पूर्वी आता दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत वीस टक्के लक्ष गाठण्याच्या भागीदारीचे लक्ष आहे त्यांचे लक्ष ठेवा नववा प्रश्न पाहूया मध्य प्रदेश सरकारने भोपाळ इस्लामनगरचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर जगदीशपूर ठेवण्यात आलेले ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे तर मध्य प्रदेश सरकारने भोपाळ जिल्ह्यातील इस्लामनगर गावचे नाव बदलून जगदीशपूर केले असल्याची घोषणा केली पी एम प्रशासनाने अधिकृत प्रकाशनात बदल घोषित केले आणि नावातील बदलाचा उल्लेख केलेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे लाइनर पाहूया अमित शहा यांनी देवघर येथील भारतातील पाचव्या नॅन्युरिया प्लॅनची पायाभरणी केली महिंद्रा फायनान्स राहुल रेबेला यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती भारतीय अमेरिकन बेराम यांची गुप्त समितीवर नियुक्ती करण्यात आली त्यानंतर बघा रि रिलायन्स रिटेल पेमेंट डिजिटल इंडिया स्वीकारणार आहेत सरकारने वडाफोन आयडियाच्या सोळा हजार एकशे तेहतीस कोटी रुपयाचे व्याज देय रकमेचे इक्विटीमध्ये दे रूपांतर करण्यास मान्यता इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या डॉप टेस्टमध्ये यश अयशस्वी झाल्यामुळे जिन स्टेप दीपा कर्माकर एकवीस महिन्याची बंदी घालण्यात आली केरळने राष्ट्रीय बीच स्कॉकर्स चॅम्पियनशिप जिंकली इंडो तिबट बॉर्डर पोलीस ने नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप लंग तिसऱ्यांदा जिंकलेले आहेत त्यानंतर बघा रिकी केस या संगीतकाराने डिवाईन टाईड्स या अल्बमसाठी तिसरा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला डॉक्टर पेगी मोहन यांनी मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार जिंकला पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुश्रफ यांच्या वयाचे एकोणीसशे वार्षे प्र प्रदीर्घ आजाराने दुबईत निधन झाले अठ्ठ्याहत्तर टक्केच्या मान्यता सरटीचं पी एम मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते उदय झाले सहा फेब्रुवारी रोजी इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरेस फॉर फिमेल जेनिटल मेन्युअल डे साजरा केला त्यानंतर बघा पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन लता मंगेशकर यांच्या पहिली पुण्यतिथीचे औचित्य साधून सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे वाळू शिल्प बनवले भारतीय रेल्वेने व्हॉट्सअपवर फूड डिलिव्हरी सुविधा सुविधा झूम सुरू केली आहेत आजचा प्रश्न तुमच्यासाठी याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या अलीकडेच कोणी नॅशनल लॉजिस्टिक पोर्टलचे उद्घाटन केले तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या महत्त्वाची सूचना बघा आपल्याकडं चालू घडामोडीचं ई बुक लॉन्च झाले त्यामध्ये एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर पूर्ण वर्षात चालू घडामोडीचा सा। समावेश या बुकमध्ये आहे मित्रांनो ह्या बुकला आज ऑफर आहे तुम्हाला हे ई बुकची किंमत मित्रांनो नव्वद रुपये आहे पण तुम्हाला आजच्या ऑफरमध्ये ई बुक फक्त पस्तीस रुपयामध्ये भेटणार आहेत कोणाला हे बुक घ्यायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा शहात्तर सहासठ चौऱ्याऐंशी वीस पस्तीस मराठी करंट अपेल असा मेसेज करा तुम्हाला हे बुक फक्त पस्तीस रुपयामध्ये मिळून जाईल त्यावरती मला मेसेजवरद्वारे सांगण्यात येईल की हे बुक कसं परचेस करायचं तर बघा चांगली बेस्ट ऑफर आहे ह्या पुस्तकातले खूप सारे प्रश्न एक्झामला आलेले आहेत तर बघा हे ईबुक आहे सर्वप्रथम पुरस्कार केले दोन हजार एक बावीसमधील सर्व त्यानंतर क्रीडा घडामोडी दोन हजार बावीसच्या सर्व आपण यामध्ये कवर केलेले आहेत तर हे बुक नक्की करता फक्त पस्तीस रुपये हे नव्वद रुपयाचं बुक आहे पण तुम्हाला आजच्या दिवसासाठी पस्तीस रुपयामध्ये हे बुक भेटणार आहे तर नक्की तुम्ही हे बुक खरेदी करा तुम्हाला एक्झामला फायदा होईल तर अशा प्रकारे आजच्या दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या व्हिडिओ त् व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा जय जय महाराष्ट्र